नमस्कार, रत्ना होममध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पुडाची वडी दाखवणार आहे. ती वडी 2 ते 3 दिवस टिकते, तुम्हाला नक्की आवडेल, करून बघा. एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये एकदम थोडीशी हळद, 2 चमचे चणा डाळ पीठ, चवीपुरतं मीठ, त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे तेल घेतलंय, कोमट केलंय. पीठ चांगलं कालवून थोडं थोडं पाणी टाकून चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचं. हे चांगलं मळून झालेलं आहे. आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे मी मळलेलं आहे. थोडंसं एकदम तेल लावूया हातात. एकदम मी पुसट तेल लावलेलं आहे. हे चांगलं पीठ मळून झालंय. आपण एका बाउलमध्ये ठेवूया आणि त्याला लागणारं सारण भाजून घेऊया. कढई गरम करायला ठेवले, एकदम 1/2 चमचा मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. 1 कांदा खिसून घेतलाय. थोडस उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा चांगला परतलाय. आपण हा कांदा काढून घेऊया एका बाउलमध्ये. त्याच कढईमध्ये आपण ही 1 वाटी खिसून घेतलेलं खोबरं सुक्क, खोबरं चांगलं भाजून घ्यायचं. खोबरं चांगलं भाजून झालंय, तेही आपण काढून घेऊया. एक चमचा पांढरे तीळ घेतलेत, थोडस गरम करून घ्यायचं तीळ. त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा खसखस, हे दोन्ही पण एकत्रच भाजून घ्यायचं. तीळ आणि खसखस चांगले तडतडाय लागले, ते आपण काढून घेऊया. हे भाजलेल्या साहित्यामध्ये हा काळा मसाला 1 चमचा घेतलाय मी. हा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला पण आहे. प्रत्येकाला प्रश्न पडतो की काळा मसाला म्हणजे काय. ह्याला घाटी मसाला पण म्हणतात, कांदा खोबरं घातल्यामुळे. हा मी त्याच्यामध्ये 1 चमचा टाकणार आहे. कोथिंबीर ही काळेसकट मी घेतली, त्यामुळे चांगली चव लागते. अर्धा चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, दोन चमचे बारीक शेव. हे हाताने चांगलं काढून घ्यायचं. हा मसाला चांगला मिक्स झालाय, त्याच्यासाठी लागणारे आपण पोळी लाटून घेऊया. आपण पिठाची एक छोटी गोळी घ्यायची.
अशी एक छोटी गोळी घेतली, सुक्या पिठामध्ये घेऊन लाटून घेऊया. थोडीशी पातळच करायची. ही आपली पातळ पोळी लाटून झाली. हे एक चमचा मी काळा मसाला घेऊन त्याच्यात थोडस तेल टाकून मिक्स केलंय. आपण हातानेच लावून घेऊया. त्याच्यावर ह्या आपण सारण घालूया. सारण चांगले दाबलेलं आहे. त्याला मी एक चमचा सुका मैदा घेऊन थोडंसं पाणी टाकून पेस्ट केले. हे असं लावून घ्यायचं, त्याची तोंड सुटत नाहीत. थोडस हलक्या हाताने दाबायचं. मी अशी चौकोनी करून घेतली, तुम्ही गोल पण करू शकता. ही आपली पुडाची वडी झालेली आहे. अशाच आपण सगळं करून घेऊया. बाकीचे वडे सगळे मी चौकोनी केलेत. मी एक तुम्हाला गोल करून दाखवते. असं चांगलं घट्ट दाबून घ्यायचं. थोडीशी मैद्याची पेस्ट लावायची. अशी दोन्ही साईड इथे अशी दाबायची आणि घट्ट गुंडाळायचं. अशी गोल पण आपण तयार केलेले आहे. तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण ही पुडाची वडी सोडूया. छान तळून झाले, आपण काढून घेऊया. आपली पुडाची वडी सगळी तळून झाले. गॅस बंद करून घेऊया.